हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनल स्वागत आहे मित्रांनो एक नवीन जाहिरात आली आहे केंद्रमुख भरती दोन हजार तेवीस जवळपास अडीच हजारपर्यंत जागा आहे प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि विशेष करून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी आहे ज्यांचा एक्सपिरियन्स थ्री इयर्स म्हणजे तीन वर्ष सेवा ज्यांची झाली आहे त्यांच्यासाठी भरती आहे जे आपले विद्यार्थी त्यांच्यासाठी फक्त शिक्षकांसाठी आहे जिल्हा परिषदेच्या तर त्यांच्यासाठी विशेष बॅच आपण तयार करत आहोत त्यांना कारण की जे सेवेत शिक्षक आहेत ते बरेच स्टडीची त्यांची लिंक तुटलेली असते बरेचशे स्टडी मध्ये असतात पण बरेचशा लोकांची लिंक तुटलेली आहे मग त्यांना हेल्पफुल ठराव आपल्या चॅनल तर्फे मग त्याच्यासाठी तीस दिवसाची एक बॅच आपण त्यांच्यासाठी तयार केली आहे की तीस दिवसात कशी तयारी करावं कारण की या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्याची परीक्षा होणार आहे तर पेपर पॅटर्न कसा असणार आहे परीक्षेची तयारी तीस दिवसात कशी करावी याच्यासाठी स्पेशल बॅच आहे सोबतच टेस्ट सिरीज सुद्धा आपण त्यांची घेणार आहोत एकूण दहा पेपर आयबीपीएस पॅटर्नप्रमाणे आणि ऑनलाईन सुद्धा त्यांना ही टेस्ट सोडवता येणार आहे जसा आयबीपीएस चा पेपरचा पूर्ण पॅटर्न असतो तशी आपल्या वेबसाईट वर जसा आयबीपीएसच्या सेंटरवर तुम्ही पेपर सोडवतात तशाच टाईपचा पेपर सोडवायची संधी तुम्हाला आपल्या या बॅचमध्ये आणि या टेस्ट सिरीजमध्ये भेटणार आहे जर तुम्ही सुद्धा जिल्हा परिषदेचे शिक्षक असाल केंद्रमुख भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा ठरणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तीस दिवसात कशा प्रकारे तुम्ही याची तयारी करू शकता आणि हा पेपर पॅटर्न कसा असणार आहे तर तुम्ही अजून एक गोष्ट की तुम्ही याची तयारी करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जेणे व्हिडिओ भेटता मित्रांना व्हिडिओ लाईक आणि शेअर करत जाऊ नका तर जास्त मी तुमचा वेळ घेणार नाही कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे ते सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी ते जो परिपत्रक आलाय आहे सगळ्यांनी वाचलं जसं मी फालतू तुमचा टाइमपास करत नाही तर आपला मेन आहे की तीस दिवसाच्या बॅचमध्ये आपण काय पाहणार आहोत सगळ्यात पहिले बघा घटक हे दोन विभागामध्ये त्यांनी विभागला आहे पहिल्या विभागात बुद्धिमत्ता व अभियोग्यता आहे मग बुद्धिम बुद्धिमत्तेमध्ये अभियोग्यता हो पहिला भाग जो आहे त्याच्यामध्ये तार्किक क्षमता वेग अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी क्षमता मराठी अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व इत्यादी आणि बुद्धिमत्तेमध्ये आकलन वर्गीकरण त्याच्यानंतर आहे समसंबंध क्रमश्रेणी तर्क अनुमान कूट प्रश्न सांकेतिक प्रश्न अनुमान अनुमान कूट प्रश्न सांकेतिक आणि लयबद्ध मांडणी या प्रकारचा समावेश आहे या पहिल्या विभागात आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो जरी यांनी आहे ना हा पहिला विभागात शंभर मार्क आहे आणि याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की अभियोग्यता हो बुद्धिमत्ता आणि मराठी आणि इंग्रजी याच्यामध्ये असणार या शंभर क्वेश्चनमध्ये पण पी चा जो पॅटर्न असतो ना जी टेट ची एक्झाम ज्या विद्यार्थ्यांनी दिली त्यांचा फार वाईट अनुभव राहिला आय मध्ये पी पॅटर्न मध्ये का कारण की शासनानं जो सिलेबस त्यांना सांगितला त्याच्या उलट पी न करून टाकलं की त्यांनी काय केलं होतं की एकशे वीस मार्काची त्यांना रेझनिंग होती बुद्धिमत्ता होती परंतु त्यांनी काय केलं की एकशे वीस दोनशे पैकी एकशे वीस न देता त्यांनी ऐंशी मार्काची सॉरी एक एकशे एकशे वीस मार्काची अभियोग्यता होती आणि ऐंशी मार्काचं रिझनिंग होतं परंतु पेपर जो झाला टेटचा त्याच्यामध्ये जवळपास एकशे चाळीस प्रश्न रिझनिंगवर होते एकशे चाळीस प्रश्न म्हणजे बिलकुल जो सिलेबस दिला त्याच्यावर भरवश्यावर तुम्ही जाऊ शकत नाही तर इथंच मी तुम्हाला सतर्क करून टाकतो जर तुम्ही या पॅटर्नमध्ये पाहत असाल की याप्रमाणे असणार तर मित्रांनो आताच सांगतो की आयबीपीएस चा भर सगळ्यात जास्त असतो रिझनिंगवर रेझनिंगची तयारी तुम्हाला खूप खूप त्याच्यावर तुम्हाला भर द्यावा लागणार आहे नुसतं तुम्ही हा सिलेबस पाहिल्यानं तयारी केली तर त्याच्यानं तुमचं तयारी होणार नाही आता त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सांगतो की रेझनिंगवर कोणत्या टॉपिकवर सगळ्यात जास्त भर त्यांनी दिला होता ते संख्येचे प्रकार त्याच्यानंतर कूट प्रश्न दिशा घड्या नातेसंबंध निरीक्षण विसंगत पद विधाने अनुमाने आकृत्या जी मिरर इमेज ज्याला म्हणतो आपण आळश्यातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब दिशा आणि अंतर क्रमबद्ध मालिका रांगेवर आधारित प्रश्न बैठक व्यवस्था याच्यावर तर भरपूर प्रश्न होते विद्यार्थी गोंधळले सुद्धा होते आणि सगळ्यात जास्त रेझनिंगचे प्रश्न आहे शंभर पैकी मी तुम्हाला आताच सांगून देतो किमान पन्नास ते साठ प्रश्न हे रेझनिंगचेच असणार आहे मराठी इंग्रजीचे प्रश्न हे कमी असणार गणिताचे दहा ते वीस प्रश्न याच्यात असू शकतात शंभर पैकी परंतु एस सगळ्यात जास्त भर देतो रेझनिंगवर त्याच्यामुळे रेझनिंगची तुमची तयारी चांगल्यात चांगली झालीच पाहिजे आणि याच्याचसाठी आयबीपीएस पॅटर्न नुसार रेझनिंगची तयारी कशी करावी ही बॅच आपण चालू करतो उद्यापासून तर याच्यात सगळेच सब्जेक्ट आपण तुमचे घेणार आहोत बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग मॅथ इंग्रजी मराठी आणि सोबतच तुमचा खालचा जो दुसरा विभाग आहे शालेय शिक्षण नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार हा जो टॉपिक आहे ना हा जे शिक्षक लोक किंवा जे विद्यार्थी सी डी ओ किंवा एज्युकेशन ऑफिसर डेप्युटी डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर याची तयारी करतात त्यांना याचा सिलेबस थोडंफार माहिती असेल याचा त्यांना अभ्यासही असेल आणि हा जो असतो ना हा सिलेबस स्टडीवर तर अवलंबून आहेच परंतु तुमची जी सब्जेक्ट नॉलेज आहे तुमचा जो जॉबचा जो नॉलेज आहे ना त्याच्यावर फार आधारित आहे की तुम्ही तुमच्या जॉब बद्दल तुम्हाला किती माहिती आहे तुम्ही ऍट अ टाइम कसा निर्णय घेऊ शकता हा याच्यावर फार अवलंबून आहे आणि उपघटक सुद्धा समजावून सांगितले की सगळे उपघटक आपण या बॅच मध्ये कवर करणार आहोत या तीस दिवसांमध्ये या सगळ्या उपघटकांची तयारी आपल्याला तुमची करून घ्यायची आहे आणि ही बॅच उद्यापासून सुरू होत आहे आणि अजून एक टेस्ट सिरीज सुद्धा उद्यापासूनच सुरू होत आहे पहिली जी टेस्ट आहे ती सगळ्यांना मोफत असणार आहे टेस्ट सिरीज कुठं सोडवायची तर मी लिंक दिली आहे आपल्या ऍपची आपल्या चॅनलचा एस एसएम गायडन्स पॉईंट म्हणून ऍप आहे या ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे सोबतच जो कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा याची लिंक दिली आहे तिथे जा आजच हा जो ऍप आहे इन्स्टॉल करून घ्या मोबाईलमध्ये कारण उद्या सकाळी नऊ वाजता तुमच्या समोर टेस्ट वन येऊन जाणार आहे जी फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही सोडू शकता आणि ही जी टेस्ट आहे ही आयबीपीएस पॅटर्ननुसार आहे आणि जे सिलेबस त्यांनी दिले त्यानुसार असणार आहे सगळ्यांना एक आयडिया येऊन जाईन की तुमचा पेपर कसा असणार आहे तुम्ही जर याची तयारी करत असाल तर आजच मित्रांनो ही ऍप आपला इन्स्टॉल करून घ्या त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे काय फीस असणार या संपूर्ण बॅचची टेस्ट सिरीजची फीस काय असणार आहे उद्या तुम्हाला सकाळी नऊ वाजता या सगळी माहिती याची प्रॉपर भेटून जाणार आहे तर वेळ न करता आताच ऍप इन्स्टॉल करून घ्या आणि तयारीला लागा आपल्यासोबत बॅच जॉईन करा टेस्ट सिरीज जॉईन करा बाकी जी माहिती मिळूया सकाळी तुम्हाला नऊ वाजता देणार आहे धन्यवाद